जे विद्यार्थी जिल्हा न्यायालयामध्ये जी काही भरती निघाले त्या भरतीमध्ये कनिष्ठ लिपिक व शिपाई पदासाठी फॉर्म भरणार आहेत त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे सर्व विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा प्रश्न म्हणजेच फॉर्म भरत असताना फॉर्म कोणत्या जिल्ह्यामध्ये टाकावं कारण की या ठिकाणी फक्त फॉर्म हा एका जिल्ह्यामध्ये टाकता येणार आहे त्याच्यामुळे फॉर्म भरत असताना काळजीपूर्वक फॉर्म भरावा लागतो कारण वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या जागा आहेत त्यामुळे तुम्हाला या जिल्ह्यापैकी फक्त एकच जिल्हा निवडायचा आहे आणि त्या जिल्ह्यामध्येच तुमची सर्व प्रोसेस सिलेक्शनपर्यंत होणार आहे आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे की जिल्हा का निवडायचा कारण भरपूर जिल्हे आहेत आणि भरपूर जिल्ह्यामध्ये जागा पण चांगल्या प्रकारचे परंतु एकच जिल्हा आपल्याला चांगल्या प्रकारे का निवडायचं तर याच्यामागचं कारण आहे की कोर्टानं त्यांच्यापाशी काही अधिकार रोखून ठेवलेले आहेत की त्या ठिकाणी जर कोर्ट शॉर्टलिस्ट लावणार असेल तर या ठिकाणी आपल्याला योग्य जिल्हा निवडणे बंधनकारक असते आणि जर कोर्ट या ठिकाणी त्यांचे अधिकार जे शॉर्टलिस्ट लावण्याची जर रोखून ठेवत नसतील आणि ज्याने स्पष्ट सांगितले असते की आम्ही शॉर्टलिस्ट लावणार नाही तर या ठिकाणी तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकलं तर काही हरकत नव्हती परंतु आता ते थोडंसं गुपित असल्यामुळे आपल्याला देखील व्यवस्थित जिल्हा निवडून त्या जिल्ह्यामध्ये योग्यरित्या फॉर्म टाकायचा आहे अशा दृष्टिकोनातून फॉर्म टाकायचं आहे की जेणेकरून कोर्टाने शॉर्टलिस्ट जरी लावली तर त्या शॉर्टलिस्टमध्ये आपलं नाव शंभर टक्के आलंच पाहिजे मागील भरतीचा जर विचार केला तर मित्रांनो या ठिकाणी सर्वांसाठी एकच शॉर्टलिस्ट लागत होती तरी पण काही विद्यार्थ्यांना जास्त मार्क पर्सेंटेज असूनसुद्धा त्यांचं त्या शॉर्टलिस्टमध्ये नाव आलेलं नाही त्याच्यामुळे सुद्धा तुम्हाला आता या ठिकाणी फॉर्म भरत असताना काळजीपूर्वक त्या जागेचा अभ्यास करून कोणत्या बेसिसवर शॉर्टलिस्ट लागते त्याचा अभ्यास करूनच या ठिकाणी तुम्हाला फॉर्म टाकायचा आहे तर ह्या व्हिडिओमध्ये तेच आपण पाहणार आहोत की आपल्याला आपला जिल्हा कसा निवडायचा सुरुवातीला मित्रांनो या ठिकाणी तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जागा आहेत ते अगोदर जिल्हे तुम्ही एका ठिकाणी लिहून ठेवा किंवा त्याची जागा पहा कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जागा आहे तर या ठिकाणी पाहूत आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आपल्याला जागा दिसत आहेत म्हणजे शंभरच्या वरी ग्रहित दरा या ठिकाणी बघा अहमदनगर एकशे एक्केचाळीस आहे तसेच या ठिकाणी अमरावती एकशे अठ्ठावीस जागा आहे व जागा बघत असताना फक्त या ठिकाणी निवड यादीचाच विचार करा मित्रांनो कारण प्रतीक्षा यादीचा विचार करू नका कारण प्रतीक्षा यादी ही फक्त दोन वर्षापुरतीच मर्यादित असते त्यानंतर जर दोन वर्षामध्ये प्रतीक्षाधारक विद्यार्थ्यांना निवड दिली तर ठीक आहे नाहीतर त्यांची यादी ती बाद होत असते दोन वर्षानंतर त्याच्यामुळे जास्तीत जास्त निवड यादीमध्ये येण्याचाच आपल्याला या ठिकाणी प्रयत्न करायचा आहे त्याच्यामुळे त्या जागेचा विचार करून कोणत्याही ठिकाणी फॉर्म टाकायचा तसेच त्यानंतर शंभरपेक्षा जास्त जागा आहेत बघा नागपूर या जिल्ह्यामध्ये तसेच नाशिक या जिल्ह्यामध्ये एकशे अठ्ठ्याहत्तर परभणी जिल्ह्यामध्ये एकशे एकवीस पुणे या जिल्ह्यामध्ये एकशे तसेच त्यानंतर तुम्ही पाहू शकता ठाणे या जिल्ह्यामध्ये दोनशे एकोणतीस यवतमाळ या, या जिल्ह्यामध्ये एकशे सात शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय मुंबई दोनशे एकोणतीस तर काही विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कमेंट्समध्ये एक कमेंट्स आले होते की सर शिपाई आणि हमाल हे कशाप्रकारे त्या ठिकाणी आपल्याला पद मिळणार आहे तर मित्रांनो जर तुम्ही फॉर्म टाकला शहर दिवाणी आणि सत्र न्यायालय मुंबईमध्ये तर त्या ठिकाणी शिपाई नाही फक्त हमाल या पदासाठी जागा आहे म्हणजे तुम्ही त्या ठिकाणी जर फॉर्म भरला तर त्या ठिकाणी तुम्ही हमाल असे ग्रहित धरले जाणार आहे तर हे होते मित्रांनो सर्वात जास्त म्हणजे शंभरपेक्षा जास्त, जास्त जागा असणारे जिल्हे पहिला प्रश्न आहे कोर्ट जर शॉर्टलिस्ट लावणार असेल आणि तुमच्याकडं हायर क्वालिफिकेशन एज्युकेशन असेल तर, तर तुम्ही मित्रांनो कोणत्याही जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकू शकता कारण जर कोर्टाने शॉर्टलिस्ट लावली तरी त्या ठिकाणी तुम्ही शॉर्टलिस्टमध्ये शंभर टक्के येणारच आहात मित्रांनो आपल्याला फॉर्म टाकत असताना दोन्ही गोष्टीचा विचार करूनच फॉर्म टाकायचं पहिलं एक आपला अभ्यास त्याच्यानंतर आपलं हायर क्वालिफिकेशन त्याच्यानंतर आपल्या जिल्ह्यामधील जागा त्याच्यानंतर कोर्ट शॉर्टलिस्ट लावत असेल तर काय होईल आपण शॉर्टलिस्टमध्ये येणार आहात का आणि जर कोर्ट शॉर्टलिस्ट लावत नसेल तर आपण एवढ्या विद्यार्थ्यासोबत स्पर्धेत टिकणार आहात का तर या सर्व गोष्टींचा विचार करूनच तुम्हाला या ठिकाणी फॉर्म टाकायचा आहे सहसा विद्यार्थी दो या दोन गोष्टीचा विचार करूनच फॉर्म टाकत असतात पहिली गोष्ट आहे की आपल्या जिल्ह्यात टाकायचं आणि दुसरी गोष्ट ज्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जागा आहे त्या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकायचं तर आता या ठिकाणी आपल्या जिल्ह्यात फॉर्म टाकण्यासाठी आपण जर कमी जागा असतील तरी आपल्याला परफेक्ट राहावं लागणार आहे आणि ज्या सर्वा जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त जागा आहेत त्या जिल्ह्यामध्ये देखील स्पर्धा पण सर्वात जास्तच राहणार आहे सुरुवातीला कधीपर्यंत जोपर्यंत तुमची फर्स्ट एक्झाम होत नाही म्हणजे थेरी एक्झाममध्ये पात्र होत नाही तोपर्यंत सर्वच ठिकाणी स्पर्धा सारखी असणार आहे त्या ठिकाणी शंभरपेक्षा कमी जागा असो किंवा शंभरपेक्षा जास्त जागा असो दोन्ही ठिकाणी स्पर्धा सारखीच असणार आहे पण या ठिकाणी अजून स्पर्धा कमी होऊ शकते कधी ज्यावेळेस कोर्टाने शॉर्टलिस्ट लावली आणि त्याच विद्यार्थ्यांना जर परीक्षेसाठी बोलवलं तर शंभर टक्के या ठिकाणी स्पर्धा कमी होत असते सहसा मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास चांगल्या प्रकारे परफेक्ट असतो असेच विद्यार्थी जास्तीत जास्त कमी जरी जागा असतील तर स्वतःच्या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकत असतात आणि ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास थोडाफार हा कमी असतो त्यांना वाटते कुठंतरी आपण अनपरफेक्ट आहोत तर ते विद्यार्थी ज्या ठिकाणी जास्त जागा आहेत आणि तो जिल्हा कितीही दूर असला तरी त्या ते ठिकाणी ते विचार करून फॉर्म टाकत असत परंतु प्रत्यक्षामध्ये तसं काही नाही मित्रांनो कारण या ठिकाणी तुम्ही कोणताही जिल्हा निवडला तर त्या सर्वच जिल्ह्यामध्ये तेवढेच फॉर्म येणार आहेत आणि तेवढेच विद्यार्थी परीक्षा देणार आहेत त्याच्यामुळं तुम्ही कोणताही जिल्हा निवडत असताना आपल्या स्वतःचा विचार करून येण्या जाण्याचा विचार करून कारण प्रत्येक प्रोसेसला तुम्हाला त्या जिल्ह्यामध्ये जावं लागणार आहे त्याच्यानंतर ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म टाकणार आहोत त्या जिल्ह्यामध्ये फ्युचरमध्ये जॉब लागल्याच्यानंतर राहण्याचा विचार करून या सर्व गोष्टींचा विचार करून तुम्ही त्या ठिकाणी तुमचा फॉर्म भरू शकता